मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकाला अटक करून तीन लाख ब्याऐंशी हजार रुपये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केला महादेव धोंडप्पा दिंडोरे व एकोणीस राहणार टाकळी तालुका दक्षिण सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे सोलापूर जिल्ह्यात मोबाईल स्नॅचिंग आणि मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्यानं या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती त्या अनुषंगानं सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका इस्माला बुलेट मोटारसायकल आणि त्याच्याकडील मोबाईलसह ताब्यात घेतलं त्याच्याकडं विविध कंपन्यांचे बावीस महागडे मोबाईल आणि बुलेट मोटारसायकल असा एकूण तीन लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तो जप्त करण्यात आला आरोपी महादेव दिंडोरे याच्याकडून एकूण अकरा गुन्हे उघडकीस आले ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर सहाय्यक फौजदार श्रीकांत गायकवाड पोलीस अंमलदार सलीम बागवान दिलीप राऊत हरिदास पांढरे रवी माने सचिन गायकवाड चालक पोलीस नाईक केशव पवार यांनी बजावली